नमस्कार, तुमचं स्वागत आहे पूजा हॉबीजा चॅनलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अधिक मासात जावायला वाण का देतात। तर ही एक मौल्यवान वस्तू तुम्ही जावायला वाण म्हणून नक्कीच द्या। तर 33 आनर्षांचे महत्त्व काय, 33 आनर्सेस का देतात, ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा। महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं। हिंदू धर्मात अधिक मासात अतिशय पवित्र मानला जातो। नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचे लाड करण्याचा महिना असतो। जाणून घेऊया अधिक मासात जावयाचे इतका खास का असतो ते। जावयाला आधारतिथ्य म्हणजे या महिन्यात सासू वाशिनीचे आई वडील जावयाला घरी बोलावून त्यांना रीतसर गंध वगैरे लावून ओवाळून पाचपक्वान याचा मान केला जातो। जावयाला अधिक मासात वाण दिले जाते। हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो, म्हणून जावयाला तुपात तळलेले तसेच अनारसे दिले जातात। एका वाटीत अथवा तांब्याच्या तहमानात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा पेटून तो ओवाळून जावयाला देतात। अनारसेऐवजी बत्ताशे म्हैसूर पाक वगैरे जाळीदार पदार्थ द्यावायचे असतात। त्याची संख्या 33 असावी। या महिन्यात नारळ सुपाऱ्या फळे यासारखे वस्तूसुद्धा देऊ शकतात। तर 33 संख्याला इतके महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। वरिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 18 तासांचा नंतर म्हणजे सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो। या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते। याचा उल्लेख अनेकदा 33 असा केला जातो, कारण पूर्ण महिना हा 30च दिवसांचा असतो। त्यामुळे एखादा नेम वर्क दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे 3 दिवस ते दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात। इतरच 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे। 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची आहे। तर जावयाला चांदीच्याच वस्तूंची भेट देण्याचे महत्त्व काय आहे ते बघूया। चांदीची मातेला लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीचेच भेटवस्तू दिल्या जातात। धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि स्वास्तिक धातू मानला जातो। मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे। चांदीचा प्रसंग प्रेमाचा कारक शुक्र धनाचा आणि मानाचा कारक चंद्राशी आहे असे मानले जाते। त्याची शारीरिक पाणी आणि घटक नियंत्रित करते अशी ही रचना आहे। तर यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीची भेटवस्तू दिली जातात। चांदीची निरंजन प्रत्येकजण भेटवस्तूमध्ये देतात का आहे त्याला एवढे महत्त्व ते जाणून घेऊया। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादात मिळवण्यासाठी दीप दानाला महत्त्व आहे, त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण निरंजन म्हणून भेटवस्तू देतो। त्यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या। जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात। तेव्हा तुम्ही चांदीचे निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरती यम शनी राहू आणि केतू ग्रहाची वाईट परिणामक कमी होतात असे सांगितले जाते। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब करा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।